नमस्कार, थोडा टेक्निकल इश्यू येतोय आज. जरा माझा आवाज येतोय तुम्हाला? आपण हो सर, येतो. हो सर. एक महत्त्वाचं प्रकरण बघणार आहोत, अध्यापन शास्त्र. त्यामध्ये अध्यापनाची संकल्पना, बदलतं स्वरूप, विविध अध्यापनाच्या पद्धती, अध्यापनाची सूत्रे, याच्यावर 100% हमखास प्रश्न येतो. ओके, आता अध्यापनाची संकल्पना तुम्हाला काही सांगायची गरज नाही, अतिशय महत्त्वाचं आहे ते. ओके, चला प्राचीन अध्यापन पद्धती आपण बघूया. चला, कोण वाचतंय? कोण वाचतंय? हा, मी वाचू सर, मनीषा. वाचा वाचा वाचा, प्राचीन अध्यापन पद्धती वाचा. प्राचीन अध्यापन पद्धती. वैदिक काळात अध्यापन पद्धती. वैदिक काळातील शिक्षण पद्धती ही प्राचीन भारतातील सर्वात प्रथम उदयास आलेली शिक्षण पद्धती होय. ही शिक्षण पद्धती वैदिक तत्वज्ञान व विचारांवर आधारित असल्यामुळे तिला वैदिक शिक्षण पद्धती असे म्हटले जाते. वैदिक विचारानुसार विद्येचे पराविद्या व अपराविद्या असे दोन प्रकार पडतात. पराविद्या म्हणजे त्या काळातील श्रेष्ठ अशी अध्यात्मविद्या किंवा आत्मसाक्षात्काराची विद्या, तर अपराविद्या म्हणजे ऐहिक किंवा लौकिक जीवनातील उपयुक्त विद्या होय. दोन, बौद्ध अध्यापन पद्धती. बौद्ध धर्मानुसार निर्वाण कोणतं वाचू सर? बौद्ध अध्यापन पद्धती. बौद्ध धर्मानुसार निर्वाण हे आयुष्याचे अंतिम ध्येय समजले जाते. निर्वाण पद प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती पात्रता निर्माण करण्यावर अध्यापन पद्धतीचा भर असतो. त्यात पुढील पद्धतीचा समावेश होतो: तोंडी पद्धत, पाठांतर, चर्चा व संवाद, वादविवाद, मनन, चिंतन, ध्यानधारण, तज्ज्ञांची व ज्ञानीजनांची व्याख्याने इत्यादी विहारमध्ये ज्ञान संपादन केले जाते. तीन, जैन अध्यापन पद्धती. जैन धर्मात खालील अध्यापन पद्धतीचा वापर केला जात होता: धर्मोपदेश, प्रवचन, एकाग्र चित्ताने ऐकण्याची साधना. जैन काळातील अध्ययन व अध्यापन पद्धती. धर्मोपदेश, प्रवचन, एकाग्र चित्ताने ऐकण्याची साधना, चिंतन, वाचलेल्या गोष्टींचे चिंतन व मनन, या चिंतनास अनुप्रेक्ष असे म्हणतात. धर्म ग्रंथ वाचन, एकाग्रतेने वाचन, योग्य व अचूक उदाहरणांचे वाचन या तंत्रास अन्याय म्हणतात. शंका समाधान, चिंतनातून येणाऱ्या शंकांचे आचार्यांकडून स्पष्टीकरण समजून घेणे त्याला प्रच्छन्न असे म्हणतात. इस्लाम अध्यापन पद्धती. इस्लाम धर्मात मकतब मध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाते आणि मदरसा मध्ये माध्यमिक शिक्षण दिले जाते. यात पाठांतर, कथाकथन या पद्धतीचा उपयोग होतो, तर मदारसा मधील उच्च शिक्षणामध्ये भाषण, चर्चा, संदर्भ, ग्रंथांचे वाचन व स्वयं अध्ययन या पद्धतीचा ज्ञान साधनेसाठी उपयोग केला जातो. प्राचीन काळात आधुनिक काळातील अध्यापन पद्धती. स्वतंत्र पूर्व काळातील शिक्षण 18व्या शतकाच्या उत्तरार्धात
इंग्रज, फ्रेंच यांसारख्या पाश्चिमात्य देशांचे समूह भारतात येऊ लागले. त्या काळात शिक्षणात आमूलाग्र बदल होत गेले. लॉर्ड मॅकेलेच्या धोरणानुसार शिक्षणात इंग्रजी भाषेचा उपयोग केला जाऊ लागला. त्या काळात गणित व भाषा या विषयांना अधिक प्राधान्य असल्याने पाठांतर, वाचन व व्याकरण, भाषांतर यासारख्या अध्यापन पद्धतीचा वापर केला जात होता. स्वातंत्र्योत्तर काळात व आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अध्यापन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले. ज्ञानाचे अनेक स्रोत आता उपलब्ध होऊ लागले आहेत. तंत्रज्ञान व उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या विविध स्रोतांबद्दल मानसशास्त्राच्या आधारे विविध अध्यापन पद्धतीचा वापर आजकाल करता येऊ लागला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील अध्यापन पद्धतीची चर्चा 6.6 विविध अध्यापन पद्धती या मुद्द्यांमध्ये करण्यात आलेली आहे. अध्यापन पद्धतीच्या निवडीची कारणमीमांसा. विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान. कोणत्याही विषयातील आशय परिणामकारकपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रथम विद्यार्थ्याचे त्या विषयाबाबतचे पूर्वज्ञान तपासावे. त्यासाठी शिक्षक प्रश्न विचारू शकतात, गोष्ट सांगू शकतात, अध्यापन साधनांचा जसे चित्रे, तक्ते, नकाशे वापरून पूर्वज्ञान जागृत करता येईल. विद्यार्थ्यांची परिपक्वता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक परिपक्वता, अभिरुची आणि अभिक्षमतांचा वापर करून अध्यापन पद्धती निवडावी. ज्ञानाचे प्रमुख दोन स्रोत आहेत, एक प्राचीन काळ आणि एक अर्वाचीन काळ. प्राचीन काळामध्ये गुरु, ग्रंथ, गुरुकुल व आश्रम, विद्यापीठ यामधून ज्ञान दिले जात असे. आणि अर्वाचीन काळात शिक्षक, ई लर्निंग सॉफ्टवेअर्स व डिव्हाइसेस, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, विविध प्रसार माध्यमे म्हणजे सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रे यांमधून आपल्याला ज्ञान मिळू शकते. ज्ञानाचे स्रोत, अध्यापनाचे बदलते स्वरूप. प्राचीन अध्यापन पद्धतीमध्ये गुरुकुलमध्ये शिक्षण दिले जात असे. पारंपरिक वर्गांमध्ये ब्लॅकबोर्डमध्ये शिक्षण दिले जात होते आणि ई वर्गांमध्ये कम्प्युटरद्वारे शिक्षण दिले जात आहे. म्हणून विद्यार्थ्यांचा परिसर, विद्यार्थी ज्या भौगोलिक परिस्थितीतील आहे, ग्रामीण किंवा नागरी भागातील आहे, याचा विचार करून अध्यापन पद्धतीची निवड करावी. उपलब्ध शैक्षणिक साधने. कोणत्याही विषयाचे अध्यापन करण्यासाठी, आशय सोपा करून शिकवण्यासाठी, विविध शैक्षणिक अनुभव देण्यासाठी शैक्षणिक साधने महत्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ तक्ते, नकाशे, चित्र, प्रतिकृती इत्यादी. म्हणून शिक्षकाने आपल्या विषयाची कोणती कोणती साधने उपलब्ध आहेत याचा विचार करून अध्यापन पद्धती निवडावी. अपेक्षित वेळ. नियोजित घटकांचे अध्यापन करण्यासाठी किती तासिका उपलब्ध आहेत याचा सारासार विचार करून अध्यापन पद्धती निवडावी. आशयाची व्याप्ती. अध्यापन विषयाच्या आशयाची व्याप्ती किती आहे व त्यातील किती भागाचे अध्यापन करणे आवश्यक आहे याचा विचार करून अध्यापन पद्धती निवडावी. अध्यापनाची उद्दिष्टे. आपल्या अध्यापन घटकांची उद्दिष्टे कोणत्या अध्यापन पद्धतीने अधिक प्रमाणात साध्य होणार आहेत त्यानुसार अध्यापन पद्धती निवडावी. विद्यार्थ्यांचा सहभाग. आपल्या अध्यापनात कोणत्या पद्धतीने अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला मिळवता येणार आहे अशी अध्यापन पद्धती निवडावी. विविध अध्यापन पद्धतीमधून शिक्षकाने अचूक अध्यापन पद्धती निवडावी. अध्यापनाची तत्वे.
अध्यापन ही जशी कला आहे तसेच ते एक शास्त्र देखील आहे, म्हणूनच त्याचे नियोजन करण्यात काही मार्गदर्शक तत्वांचा विचार होणे आवश्यक ठरते. शिक्षकांच्या सर्व स्तरांवर ही तत्वे व सूत्रे आधारभूत ठरतात. ही तत्वे पुढील प्रमाणे आहेत. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात बाबू ठेवा, जी बाब एखाद्या प्रसंगाच्या घटनेच्या किंवा वर्तनाच्या केंद्रस्थानी राहते तिला त्याचे तत्व असे म्हणतात. कार्यप्रेरणेचे तत्व. कार्यप्रेरण म्हणजे कार्य करण्याची प्रेरणा होय. कार्यप्रेरण हे आंतरिक व बाह्य अशा दोन प्रकारचे असते. शिक्षकांनी स्वतः आंतरिक कार्यप्रेरणेवर भर देऊन विद्यार्थ्यांना कार्य प्रेरित करण्याचे तत्व अंगीकारले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध गरजा ओळखून नंतर त्यांची पूर्तता करण्यास मदत. कोणासाठी माईक ऑन आहे, प्लीज माईक बंद करावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध गरजा ओळखून नंतर त्यांची पूर्तता करण्यास मदत करावी. यशप्राप्ती हे सर्वात प्रभावी कार्यप्रेरणा आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन करावे. कृतीद्वारे अध्ययनाचे तत्व. विद्यार्थ्यांमध्ये योग्य सकारात्मक वर्तन बदल घडून येण्यासाठी त्यांना अध्ययन अनुभव देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि स्वतः कृती करून प्राप्त केलेला अनुभव सर्वात श्रेष्ठ असतो. म्हणूनच शिक्षकांनी आपल्या अध्यापनात विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शिक्षण द्यावे. जीवनाभिमुख शिक्षणाचे तत्व. शिक्षकांनी आपल्या अध्यापनात शिकवायच्या पाठांचा जीवनाशी संबंध जोडावा. विविध विषयांचे शिक्षण देत असताना घेतलेल्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना जीवनात उपयोग होईल असे शिक्षण द्यावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक आहे. जीवनाभिमुख शिक्षणामध्ये चारित्र्याची जडणघडण, व्यवहारात घनिष्ठ संबंध, विविध कौशल्ये व क्षमतांचा विकास, सुजाण नागरिकत्वाचे धडे. योग्य अध्यापन पद्धतीचे तत्वे. प्रत्येक शिक्षकाला आपले अध्यापन प्रभावी व्हावे असे वाटत असेल तर विषयाच्या आशयाप्रमाणे, विद्यार्थी वयोगटाप्रमाणे काही पारंपरिक व काही आधुनिक अध्यापन पद्धतीचा वापर करावा. चांगले शिकवणे म्हणजे विद्यार्थ्याला शिकण्यासाठी चांगली मदत करणे होय. हे लक्षात घेऊन शिक्षकांनी योग्य अध्यापन पद्धतीची निवड करावी. अध्यापन पद्धती ही अंतरक्रियात्मक अंतरक्रियात्मक असावी. त्यामध्ये विद्यार्थी कृतीला भरपूर वाव असावा. विषयाचे सखोल ज्ञानाचे तत्व. शिक्षक जो विषय शिकवत असतील त्या विषयाचे सखोल ज्ञान त्या शिक्षकाला असायला पाहिजे. तरच शिक्षक आपल्या विषयातील आशयाचे योग्य स्पष्टीकरण आणि विद्यार्थ्यांचे शंका निरसन करतील. तसेच शिक्षकांनी आपल्या विषयाचे ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकाने सतत अध्ययनशील असले पाहिजे. शैक्षणिक साहित्य वापराचे तत्व. दर्जेदार अध्यापनासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शैक्षणिक साधनांचा अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शैक्षणिक साधने अतिशय गरजेची आहेत. शैक्षणिक साधने ही तीन प्रकारची आहेत, दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य. दृक म्हणजे जे डोळ्याने दिसतात, श्राव्य म्हणजे ज्याच्याने आपल्याला ऐकू येतं, आणि दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल. जसे दृकमध्ये खडू, फळा, तक्ते, चित्रे, नकाशे, प्रतिकृती. श्राव्यमध्ये रेडिओ, टेप रेकॉर्डर, ऑडिओ सीडी, आणि दृकश्राव्यमध्ये पीपीटी, शैक्षणिक व्हिडिओ, सीडी आणि मोबाईल. शैक्षणिक साधने योग्य मूल्यमापन. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडून आणणे हा अध्यापनाचा प्रमुख हेतू आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन करणे आवश्यक आहे, कारण मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक व गुणात्मक प्रगतीचे चित्र दर्शवते. मूल्यमापनामध्ये पुढील साधनांचा समावेश होतो. मूल्यमाप वरच नाही दिसते सर. थांबा मॅडम, 1 मिनिट. थँक्यू. ओके सर. बघा, आपण अध्यापन शास्त्र बघणार आहोत. त्याच्यामध्ये अध्यापनाची संकल्पना, अध्यापनाचे बदलते स्वरूप, अध्यापन पद्धतीच्या निवडीची कारणमीमांसा, अध्यापनाची तत्वे आणि अध्यापनाची सूत्रे, त्यामध्ये काही अध्यापन पद्धती अभ्यासणार आहोत. कथन, व्याख्यान, आधार, प्रवास पद्धती, चर्चा पद्धती, दिग्दर्शन पद्धती आणि प्रकल्प पद्धती, आणि चांगल्या अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत ते. तर बेसिकली याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अध्यापन काय असतं. तर साधारणपणे सगळ्यात छान वाक्य दिलेलं आहे, अध्यापनाचा अर्थ इथे दिलेला आहे, तो असा आहे बघा. एखादा विषयाचा आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, एखादी गोष्ट सहज सोप्या भाषेत समजवून सांगणं म्हणजे अध्यापन. म्हणजे जे काही आपण शिकतोय ते अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगणं, त्याला आपण अध्यापन असं म्हणत असतो. अध्यापन दोन प्रकारे होत असते, एक कृतींद्वारे आणि उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नवीन आशय शिकव. अध्यापन म्हणजे कृतींद्वारे आणि उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नवीन आशय शिकवणं, विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची पद्धतशीर पुनर्रचना करण्यास सहाय्य करणे. म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही अनुभव आलेत, मग ते मूर्त अनुभव, अमूर्त अनुभव, आणि त्यांना जे काही ज्ञान मिळाले, त्यांची पद्धतशीर पुनर्रचना करण्यास सहाय्य करणे म्हणजे अध्यापन होय. अध्यापन ही अध्ययनास मदत करणारी प्रक्रिया आहे. अध्यापनाची वैशिष्ट्ये ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. अध्यापन हे सहेतुक असते, म्हणजे त्याला एक कुठला तरी हेतू असतो. अध्ययनात सुलभता आणणं हे अध्यापनाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. आणि अध्यापन शास्त्र म्हणजे काय, तर शिकवण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणारं शास्त्र, म्हणजे जे शिकवण्याची पद्धत आणि शिकण्याची पद्धत म्हणजे अध्यापन शास्त्र होय. आता तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत, त्या चित्रांमध्ये आपल्याला दिसतंय की एक टीचर शिकवत आहे आणि वर्तन बदलासंदर्भात, मग या संदर्भात बघा, लक्षात येतं की एक गबाळा मुलगा आहे, एक नीटनेटका मुलगा आहे. तर मग या चित्रांच्या निरीक्षणावरून विद्यार्थ्यांना आपल्याला सांगता येतं नीटनेटके कसं राहिलं पाहिजे या संदर्भातलं. त्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय की कृतीद्वारे शिक्षणामध्ये विद्यार्थी स्वतः कागदाचे विमान, जहाज तयार करत आहे, तर शिक्षक विद्यार्थ्याला इकडे शाबासकी देत आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्याने काहीतरी चांगलं केलेलं आहे. म्हणजे हे जे आहे, यामधून हे अध्ययन अध्यापनाचे प्रसंग घडत असतात. आता अध्यापनाचं बदलतं स्वरूप जर आपल्याला बघायचं असेल, तर साधारणपणे प्राचीन काळामध्ये आपल्याला माहिती आहे की गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण दिलं जायचं. तर त्या वैदिक काळातलं शिक्षण कशी होतं किंवा त्याच्या अध्यापन पद्धती कशा होत्या ते बघणं सुद्धा क्रमप्राप्त आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे वैदिक काळातील अध्यापन पद्धती. वैदिक काळातील शिक्षण पद्धती प्राचीन ही सर्वात प्राचीन पद्धती
उदाहरणार्थ तक्षशिला असेल, नालंदा असेल, तर या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये, वैदिक काळामध्ये, तर ती काही जी शिक्षण पद्धती होती त्यामध्ये वैदिक तत्वज्ञान विचारांवर आधारित होतं, तर त्याला एक वैदिक शिक्षण पद्धती म्हटलं जायचं. त्याचे दोन प्रकार होते, एक पराविद्या होती, एक अपराविद्या होती. परा म्हणजे त्या काळातील श्रेष्ठ अशा अध्यात्मविद्या किंवा आत्मसाक्षाराची विद्या, तर अपराविद्या म्हणजे ऐहिक किंवा लौकिक जीवनातील उपयुक्त विद्या. असे दोन प्रकार त्यामध्ये होते, पराविद्या आणि अपराविद्या. तर गुरुकुल पद्धतीमध्ये हे शिकवलं जायचं. मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी दोन्ही विद्यांची त्या काळात गरज होती, तेव्हा हे शिक्षण आश्रमात दिले जाईल. त्या आश्रमांनाच गुरुकुल पद्धती म्हटली जात असे. वैदिक काळातील अध्ययन अध्यापनाच्या पद्धती कशा होत्या? पाठांतर होतं, मनन होतं, श्रवण होतं, चर्चा होती, प्रात्यक्षिक होती, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभव दिले जात होते, प्रॅक्टिकल दिलं जात होतं, म्हणजे त्यांनी स्वतः उठायचं, आंघोळ करायची, लाकडं आणायची, पाणी तापवायचं, स्वयंपाक बनवायचा, योगासनं करायची, प्राणायाम करायचे. तर ही वैदिक काळातील अतिशय उत्तम पद्धत होती. तर त्याच वैदिक काळाच्या पद्धतीनंतर जेव्हा गौतम बुद्धांचा जन्म झाला सिद्धार्थ म्हणून, आणि नंतर जेव्हा त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं बोधिवृक्षाखाली, तेव्हा मग बौद्ध अध्यापन पद्धती कशा पद्धतीने जन्माला आली, तर त्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्यानुसार मग बौद्ध अध्यापन पद्धती मध्ये शिक्षण दिलं जाऊ लागलं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये निर्वाणाला अतिशय महत्त्व होतं. मृत्यू हा अंतिम आहे, निर्वाण हे अंतिम आहे. निर्वाण पद प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती पात्रता निर्माण करण्यावर अध्यापन पद्धती असे. त्यामध्ये तोंडी पद्धत, पाठांतर, चर्चा व संवाद, वादविवाद, मनन चिंतन, ध्यान धारणा, तज्ज्ञांची आणि ज्ञानीजनांची व्याख्याने, विहारमध्ये ज्ञान संपादन केले जात होते. तर अशी एक पद्धत होती बौद्ध अध्यापन पद्धती. त्या पद्धतीची माहिती तुम्ही इंटरनेटद्वारे मिळवू शकता. जैन अध्यापन पद्धतीमध्ये काय होतं, तर साधारणपणे जैन अध्यापन पद्धतीमध्ये चार मुद्दे महत्त्वाचे होते. पहिलं होतं धर्मोपदेश, दुसरं होतं धर्मग्रंथ वाचन, तिसरं होतं चिंतन, आणि चौथं होतं शंका समाधान. धर्मोपदेश मध्ये काय होतं की त्यांचे जे गुरु होते ते प्रवचन सांगायचे, त्यामुळे जे काही समोर बसलेले ते एकाग्र चित्ताने ऐकण्याची साधना करायचे. मग जर धर्मोपदेश संपला तर मग धर्मग्रंथ वाचन, मग एकाग्रतेने वाचन केलं जायचं, योग्य अचूक उदाहरणांचं वाचन हे जे केलं जायचं त्याला अमनाय म्हणतात याच्यामध्ये जैन धर्मामध्ये. नंतर चिंतन केलं जायचं, वाचल्या गोष्टींचं चिंतन मनन केलं जायचं, त्याला अनुत्प्रेक्ष म्हणतात. तर जे शंका समाधान केलं जातं, जर एखादा ग्रंथ वाचल्यानंतर काही अडचणी आल्या तर आपल्या गुरुकडून समजून घ्यायच्या, धर्मोपदेशाकडून समजून घ्यायच्या, त्याला प्रछन्ना असं म्हणतात. आमनाय म्हणजे अचूक उदाहरणं वाचायचे, अनुत्प्रेक्ष म्हणजे चिंतन मनन करायचं, आणि प्रछन्ना म्हणजे काय, तर जे काही झालेलं आहे त्याचं चिंतन करून अडचण आली तर आचार्यांकडून समजून घ्यायचं. ही जैन काळातली अध्यापन पद्धती होती. नंतर जैन धर्मानंतर भारतामध्ये इस्लाम अध्यापन पद्धती आली. त्यामध्ये इस्लाम धर्मामध्ये जे प्राथमिक शिक्षण दिलं जातं ते मक्तब मध्ये दिलं जातं, आणि मदरसामध्ये माध्यमिक शिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये मग त्यांचं जे उच्च शिक्षण असतं, तर बेसिकली याच्यामध्ये पाठांतर, कथाकथांचा उपयोग होतो. तर मदरसामध्ये उच्च शिक्षणामध्ये भाषण, चर्चा, संदर्भ, ग्रंथांचे वाचन, स्वयं अध्ययन या पद्धतींचा ज्ञान साधनेसाठी उपयोग केला जातो. प्राचीन काळात कोणकोणत्या अध्यापन पद्धती आजही वापरल्या जातात याच्यावर चर्चा करायला लावली त्यांनी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे अजून एक अध्यापन पद्धती जी आत्ताची आली, तर त्यामध्ये आहे आधुनिक काळातील अध्यापन पद्धती. मग स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण जर पाहिलं तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इंग्रज, फ्रेंच इत्यादी पाश्चिमात्य देशाचे समूह भारतात आले, आणि त्यांनी जे काही धोरणं आणली त्यामध्ये लॉर्ड मेकॉलेचं योगदान मोठं आहे. लॉर्ड मेकॉलेने इंग्रजी भाषेचा उपयोग आणला, आणि त्या काळात गणित भाषा विषयांना अधिक प्राधान्य असल्याने पाठांतर, वाचन, व्याकरण यासारख्या अध्यापन पद्धतींचा वापर केला जात होता. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र काय झालं की या अध्यापन पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाला. ज्ञानाचे सोर्स उपलब्ध झाले, मानसशास्त्र विकसित झालं, सगळ्या गोष्टी विकसित झाल्या, आणि मग त्यामध्ये साधारणपणे
आपल्या असं लक्षात येईल की मग या अशा वेगळ्या अध्यापन पद्धती उदयास आल्या नवीन काळामध्ये, आधुनिक काळामध्ये, अर्वाचीन काळामध्ये विचार जर केला तर. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही शिक्षक झालात किंवा ॲज अ शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना कोणती अध्यापन पद्धती निवडायची तर ते ओळखण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी काय केलं पाहिजे तर विद्यार्थ्याचं प्रिव्हियस नॉलेज चेक केलं पाहिजे की विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान कितपत योग्य आहे. मग ते साधना त्याचं पूर्वज्ञान जागृत करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला चित्रे वापरावी लागतील, विचारावं लागेल अरे हे काय आहे, या चित्रामध्ये काय आहे, तक्त्यामध्ये काय आहे, नकाशामध्ये काय, मग भारताचा नकाशा दाखवला, मग विद्यार्थी म्हणेल हा भारताचा नकाशा आहे, मग हळूहळू त्याच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते आणि मग त्याला जे आई वडिलांनी शिकवलं असेल किंवा त्याने अनुभवातून जे शिकलं असेल ते पूर्वज्ञान त्याचं जागृत होतं आणि मग शिक्षकाला अशा वेळेस अध्यापन पद्धती निवडताना हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तेवढंच नाही, समोर जर कॉलेजचे मुलं आहेत आणि प्राध्यापक आहात तुम्ही 11वी 12वीचे तर त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची परिपक्वता बघावी लागेल. तिथे तुम्हाला बालगीतं म्हणून चालणार नाहीयेत, कारण तो वर्ग वयोगट मोठा आहे आणि जिथे बालवयोगट आहे तिथे कुसुमाग्रजांच्या कविता मोठ्या मोठ्या आवाजात म्हणून चालणार नाहीये. कारण तुम्हाला बघावं लागेल त्या विद्यार्थ्याची शारीरिक मानसिक परिपक्वता, त्याची अभिरुची, त्याची अभिक्षमता, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला अध्यापन पद्धती निवडताना करावा लागतो. बाकी इथे ज्ञानाचे स्रोत दिलेत प्राचीन काळात काय होते ते पुढे आपण कंटिन्यू करतोय, मग मी हे तुम्हाला वाचून दाखवेल. त्यानंतर अध्यापन पद्धतीची निवड करताना दोन मुद्दे महत्त्वाचे सांगितले तुम्हाला, एक पूर्वज्ञान, त्याची परिपक्वता, त्यानंतर आहे विद्यार्थ्याचा परिसर, तो कुठल्या परिसरातून येतोय, स्लम एरियातून येतोय, रिच एरियातून येतोय, तो ग्रामीण भागातला आहे का, तो शहरी भागातला आहे का, याचा विचार करावा. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या वर्गामध्ये तेवढी उपलब्ध शैक्षणिक साधनं आहेत का याचा विचार करून अध्यापन पद्धती निवडावी. नंतर अपेक्षित वेळ, जर तुम्हाला 35 मिनिटाचा वेळ शिकवायला दिला आणि तुम्ही फारच खूप फापट पसारा शैक्षणिक साधनं घेऊन आले तर त्याच्यासाठी तासिका किती उपलब्ध आहेत, तुम्हाला करिक्युलम किती दिलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून अध्यापन पद्धती निवडावी. आशयाची व्याप्ती, कंटेंट काय आहे, भूगोलाचा विषय असेल कंटेंट काय आहे, विज्ञानाचा असेल कंटेंट काय, तर त्यानुसार ती अध्यापन पद्धती निवडावी. त्यानंतर पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे की एवढंच नाही तर अध्यापनाची उद्दिष्ट लक्षात घ्यावी शिक्षकाने, तर त्या अध्यापनातून काय साध्य अपेक्षित आहे करिक्युलममध्ये, तर ते साध्य होणार असेल तर तशी अध्यापन पद्धती निवडावी. आणि एवढंच नाही तर अध्यापन पद्धती निवडताना विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभागी कसं करून घेता येईल याचा विचार करून मग अचूक अध्यापन पद्धती निवडावी. म्हणजे परीक्षेला प्रश्न आला की अध्यापन पद्धती निवडताना काय काळजी घ्यावी, तर 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान, विद्यार्थ्याची परिपक्वता, त्याचा परिसर, त्याच्यानंतर उपलब्ध शैक्षणिक साधने, अपेक्षित वेळ, आशयाची व्याप्ती, विद्यार्थ्याचा सहभाग, अध्यापनाची उद्दिष्टे. आता याच्यामध्ये काही ज्ञानाचे स्रोत दिलेले आहेत प्राचीन काळात आणि अर्वाचीन काळात. प्राचीन काळामध्ये गुरु, ग्रंथ, गुरुकुल, आश्रम, विद्यापीठ. अर्वाचीन काळामध्ये शिक्षक, ई लर्निंग सॉफ्टवेअर्स आले, डिव्हायसेस आले, इंटरनेट आलं, सोशल मीडिया आलेलं आहे, न्यूजपेपर आहेत. स्वरूप सुद्धा आपल्याला दिसतंय की जुन्या काळी बघा कशा पद्धतीने गुरुकुल पद्धतीमध्ये शिकवलं जायचं, पारंपरिक वर्ग होते, आता ई क्लास आहे, ई वर्ग आहे. त्यानंतर अध्यापनाची तत्वे आपल्याला अभ्यासायची आहे. अध्यापनाची तत्व काय, तर हा हे जे पहिलं वाक्य आहे, हे पहिलं वाक्य बऱ्याच एक्झाममध्ये पुन्हा पुन्हा विचारलं जातं, अध्यापन हे काय आहे, तर अध्यापन हे नुसती कला नसून, अध्यापन हे नुसतं शास्त्र नसून, अध्यापन ही कला पण आहे आणि अध्यापन हे शास्त्र पण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून त्याचं नियोजन करताना मार्गदर्शक तत्वांचा विचार करावा. मग ती तत्वे कोणती, तर त्याच्यामध्ये कार्यप्रेरणेचे तत्व, कृतीद्वारे अध्ययनाचे तत्व, जीवनाभूमिक शिक्षणाचे तत्व, योग्य अध्यापन पद्धतीचे तत्व, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विषयाच्या सखोल ज्ञानाचे तत्व, शैक्षणिक साहित्य वापराचे तत्व, ही सगळी तत्व अध्यापनाची तत्व आहेत. परीक्षेला प्रश्न येईल की अध्यापनाची तत्वे खालीलपैकी ऑप्शनमध्ये कोणती आहेत. आता पहिले तत्व म्हणजे काय, तर जेव्हा एखादी बाब, प्रसंग, घटना किंवा वर्तनाच्या केंद्रस्थानी राहते त्याला आपण साधारणपणे तत्व असं म्हणत असतो. ओके, आणि याच्यामध्ये कार्यप्रेरणेचे तत्व, कार्यप्रेरणा म्हणजे कार्य करण्याची प्रेरणा. कार्यप्रेरण हे आंतरिक व बाह्य अशा दोन प्रकारचे असते. शिक्षकाने स्वतः आंतरिक कार्यप्रेरणेवर भर देऊन विद्यार्थ्यांना कार्यप्रेरित केले पाहिजे.
स्वतःला ओळखलं पाहिजे शिक्षकाने, त्याचे त्याच्यातल्या अंतरप्रेरणा जागृत केल्या पाहिजे, विद्यार्थ्याला प्रमोट केलं पाहिजे, विद्यार्थ्याला मोटिवेट केलं पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखल्या पाहिजे, पूर्तता केली पाहिजे, यश प्राप्ती मिळणं हे प्रभावी कार्यप्रेरणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करावे. विद्यार्थी यशस्वी झाला, शिक्षकाला आनंद होतो, विद्यार्थ्याला आनंद होतो, विद्यार्थ्याला आपोआप प्रेरणा मिळते आणि हाच विद्यार्थी पुढे मग आयुष्यामध्ये सफल होतो. कृतीद्वारे अध्ययनाचे तत्व, विद्यार्थ्यांमध्ये योग्य सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांना अध्ययन अनुभव देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये प्रत्यक्ष अनुभव, स्वतः कृती करून प्राप्त केलेला अनुभव सर्वात श्रेष्ठ असतो. म्हणजे शिक्षकांनी आपल्या अध्यापनात विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शिक्षण देणं गरजेचं आहे. त्यानंतर जीवनाभिमुख शिक्षणाचे महत्त्व, नुसतं घोका आणि ओका किंवा पुस्तक घेतलं वाचून दाखवलं अभ्यासक्रम संपला म्हणजे शिक्षकाचा रोल संपला असं नाही, तर त्याच्यामध्ये जीवनाभिमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय काय दिलं गेलं पाहिजे, विद्यार्थ्याला सुजाण नागरिकत्व कसं मिळेल, विद्यार्थी सुजाण नागरिक कसा होईल, जाणकार नागरिक कसा होईल, त्याच्या चारित्र्याची चांगली जडणघडण झाली पाहिजे, व्यवहारामध्ये घनिष्ठ संबंध कसे निर्माण केले पाहिजे, विविध कौशल्य क्षमता त्याने विकसित केल्या पाहिजे, असं जीवनाभिमुख शिक्षणाचं तत्व त्याला मिळालं पाहिजे. त्यानंतर योग्य अध्यापन पद्धतीचे तत्व, प्रत्येक शिक्षकाला वाटतं की आपले अध्यापन प्रभावी व्हावे, मग त्यासाठी शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडताना ही अध्यापन पद्धती आंतरक्रियात्मक आहे की नाही, योग्य आहे की नाही ते बघावे आणि विद्यार्थी कृतीला भरपूर वाव द्यावा. जेवढं विद्यार्थ्याला तुम्ही म्हणजे असं म्हटलं जातं की टीचिंग हे वन वे नसावं, टीचिंग टू वे असावं, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव द्यावा. विषयाच्या सखोल ज्ञानाचं महत्त्व, मग शिक्षकाला स्वतःला अपडेट व्हायचं असेल तर त्याने आपल्या अध्यापन तत्वांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं सखोल ज्ञान त्याने प्राप्त केलं पाहिजे. शैक्षणिक साहित्य वापरण्याचं तत्व, विद्यार्थ्यांना मूर्त अमूर्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कल्पना समजण्यासाठी शैक्षणिक साधनं गरजेची आहेत. त्यामध्ये तीन प्रकारची साधनं असतात, एक व्हिडिओ ऑडिओ आणि ऑडिओ व्हिडिओ. म्हणजे दृक साधनं म्हणजे डोळ्यांनी बघता येणारी, श्राव्य म्हणजे कानाने ऐकता येणारे, आणि दृकश्राव्य म्हणजे डोळ्यांनी बघणे आणि कानांनी ऐकणे. खडू फळा तक्ते चित्रे नकाशे हे दृक साधने आहेत, प्रतिकृती दृक साधने आहेत. श्राव्यमध्ये रेडिओ आहे, टेप रेकॉर्डर आहे, ऑडिओ सीडी आहे. ऑडिओ व्हिडिओमध्ये PPT आहे, शैक्षणिक व्हिडिओ आहेत, CD आहे, मोबाईल आहे, स्मार्ट पॅनल आहे, नवीन आलेलं स्मार्ट पॅनल आहे, लॅपटॉप आहे, संगणक आहे, जिथून आवाजही येतो बघताही येतं अशा पद्धतीने. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे हा अध्यापनाचा प्रमुख हेतू आहे. जे विद्यार्थ्याला नुसतं घोका ओका न बनवता तो अष्टपैलू बनला पाहिजे, जीवनाभिमुख बनला पाहिजे, तर अध्यापनाचा प्रमुख हेतू आहे की विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणं गरजेचं आहे आणि ते आपण करत असतो, कारण मूल्यमापन हे विद्यार्थ्याच्या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह प्रगतीचं चित्र दर्शवतं, संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगतीचं चित्र दर्शवतं. मूल्यमापनाची साधनं काय, तर दोन प्रकार आहेत, संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं. महत्त्वाचं आहे संख्यात्मक मध्ये आपण परीक्षा घेतो, मग लेखी परीक्षा घेतो, तोंडी परीक्षा घेतो, प्रात्यक्षिक घेतो, ऑनलाईन परीक्षा घेतो. गुणात्मक मध्ये आपण काय करतो, मुलाखत, प्रश्नावली, पदनिश्चय श्रेणी, पडताळा सूची यांचा वापर करत असतो. ही मूल्यमापनाची साधने वापरत असतो. आता आपल्याला बघायची अध्यापनाची सूत्रे. चला, कोण वाचतंय अध्यापनाची सूत्रे? मी वाचो कसं? वैशाली मॅडम वाचा ना, वाचा. अध्यापनाची सूत्रे सांगा पाहू. सूत्रे किंवा नियमांचा वापर आपण कशासाठी करतो? विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले व्हावे याच उद्देशाने अध्यापनाच्या सूत्रांचा वापर केला जातो. शिक्षकांना त्यांच्या अध्यापन कार्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशी अध्यापनाची सूत्रे अध्ययनाच्या मानसशास्त्रीय तत्वांवर आधारित आहेत. एक, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. एक, शिकत असताना तुम्हाला गुणाकार क्रिया शिकवताना बेरीज क्रियेचा आधार घेऊन का शिकवले जाते? दोन, तोडणे सोपे जोडणे अवघड हे तत्व शिकवण्यासाठी माहिती असलेल्या विविध गोष्टी उदाहरणे दाखले सांगून का शिकवले जाते? विद्यार्थ्यांना
कोणताही नवीन संबोध शिकवताना माहिती असलेल्या पूर्वीच परिचित असलेल्या आशयाचा आधार घेऊन पुढील भाग शिकवणे, जेणेकरून पूर्वी शिकलेल्या भागाचे वेगळ्या परिस्थितीत उपयोजन म्हणजे नवीन संबंध आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल. अध्यापन कार्यामध्ये ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सर्वात मूलभूत व महत्वाचे सूत्र आहे. अध्यापनात या सूत्राचा वापर केल्यास नवीन संबोध शिकताना विद्यार्थ्यांना दडपण येणार नाही. दोन, सोप्याकडून कठीणाकडे. अध्यापन करताना खालील दिलेल्या संबोधाचा सोप्याकडून कठीणाकडे असा योग्य क्रम सांगा. उदाहरणार्थ, एकचल समीकरणांची बेरीज, गुणाकार, द्विचल समीकरणांची बेरीज, बेरीज व गुणाकार आधारित शाब्दिक उदाहरणे. अध्यापन करताना सोपा व सहज समजेल असा भाग सर्वांनी अध्यापन करताना खालील दिलेल्या संबोधांचा सोप्याकडून कठीणाकडे असा योग्य क्रम सांगा. उदाहरणार्थ, एकचल समीकरणांची बेरीज, गुणाकार, द्विचल समीकरणांची बेरीज व गुणाकार आधारित शाब्दिक उदाहरणे. अध्यापन करताना सोपा व सहज समजेल असा भाग आधी शिकवावा व आकलनास गुंतागुंतीचा किंवा अवघड वाटणारा भाग हा नेहमी नंतर शिकवावा. अध्यापनात सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर केल्याने आपल्याला नवीन भाग सहज कळतो ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होईल. तीन, मृताकडून अमृताकडे. आपल्या ज्ञान इंद्रियांमार्फत ज्या बाबी आपण अनुभवू शकतो त्यांना मृत बाबी म्हणतात. उदाहरणार्थ, पुस्तक, टेबल, इमारत इत्यादी. ज्या बाबी केवळ मानसिक किंवा भावनिक पातळीवरून अनुभवाव्या लागतात त्यांना अमूर्त बाबी म्हणतात. वरती का सर? उदाहरणार्थ, जिव्हाळा, देशप्रेम, द्वेष, लोभ इत्यादी मूर्त व अमूर्त बाबींची यादी तयार करा. विज्ञानातील उष्णता ही अमूर्त संकल्पना विद्यार्थ्यांना सांगताना किंवा अभ्यासताना कोणकोणती मूर्त उदाहरणे देता येतील अमूर्त बाबींच्या तुलनेत मूर्त गोष्ट समजण्यास सोपी असते. तिचे चटकन आकलन होऊ शकते. अमूर्त बाब त्या मानाने चटकन समजायला कठीण जाते. ती डोळ्यांसमोर आणता येत नाही. म्हणून अध्यापन करताना आधी मूर्त गोष्टींचा उल्लेख करून किंवा ती दाखवून नंतर अमूर्त बाबींकडे जावे लागते. मूर्त बाबींची जोड दिल्याने अमूर्त बाबी बाब समजणे सोपे जाते. म्हणजेच मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्राचा वापर करणे सोयीचे जाते. चार, विशेषाकडून सामान्याकडे. काय लक्षात येते? खालील उदाहरणावरून तुम्हाला काय सांगता येईल? अनेक सारख्या उदाहरणांमधून सर्वसामान्य नियम बनतो. वेगवेगळ्या घटनांमध्ये एखादे समान तत्व कार्यरत असते. म्हणून काही घटक शिकवताना आधी विशेष स्वरूपाची उदाहरणे सांगून नंतर त्या मागील नियमाचा किंवा सूत्राचा उल्लेख करावा लागतो. विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा उपयोग करून शिकवण्याच्या पद्धतीस उद्गामी पद्धत असे म्हणतात. पाच, सामान्याकडून विशेषाकडे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या सुविचारासाठी तुम्ही कोणकोणती उदाहरणे व दाखले द्याल? काही वेळा सर्वसामान्य नियम किंवा व्याख्या आधी सांगितले जाते व नंतर त्याच्याशी संबंधित विविध उदाहरणे दिली जातात. हेच अध्यापनाचे सामान्याकडून विशेषाकडे सूत्र होय. आधीच्या सूत्राच्या अगदी विरुद्ध हे सूत्र आहे. सामान्याकडून विशेषाकडे या सूत्राचा उपयोग करून शिकवण्याच्या पद्धतीस अवगामी पद्धत डिडक्टिव्ह मेथड असे म्हणतात. सहा, पूर्णाकडून अंशाकडे. तुम्हाला आवडणारी कोणतीही कविता समजून घेताना तुम्ही काय काय कराल? कोणताही विषय शिकवण्यासाठी त्याचे संपूर्ण चित्र विद्यार्थ्यांपुढे उभे करावे व नंतर त्यातील तपशीलाकडे वळावे. म्हणजेच पूर्णाकडून अंशाकडे या सूत्राचा वापर करावा. हे सूत्र बोधात्मक मानसशास्त्रावर आधारित आहे. उदाहरणार्थ, फुलाचे भाग शिकविताना आधी संपूर्ण फुल दाखवून नंतर प्रत्येक भागाचे स्पष्टीकरण करावे. सात, अंशाकडून पूर्णाकडे. खाली दिलेल्या मुद्द्यांवरून गोष्ट पूर्ण करा. गोष्ट दिलेली त्यांनी तात्पर्य गोष्ट तयार करण्यावरून तुम्ही काय सांगाल? जेव्हा विद्यार्थ्यांच्या तर्कशक्तीचा पुरेसा विकास झालेला असतो व त्यांना परिपक्वता आलेली असते तेव्हा अंशाकडून पूर्णाकडे
या सूत्राचा अवलंब करावा. हे सूत्र आधीच्या सूत्राच्या अगदी विरुद्ध आहे. उदाहरणार्थ अगोदर फुलांच्या भागांचे स्पष्टीकरण करून त्यानंतर त्यांचे फुलातील कार्य स्पष्ट करावे. आठ, अनुभव जन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे. ज्ञान प्राप्तीचे अनुभवजन्य आणि तर्कशुद्ध असे दोन मार्ग आहेत. लहान वयात ज्ञान प्राप्ती ही प्रत्येक अनुभवांद्वारे करणे आवश्यक असते. म्हणजेच अनुभवजन्य ज्ञान, उदाहरणार्थ ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणे, तार्किक विचारशक्तीचा विकास झाल्यावर आणि आवश्यक ते शिक्षण गाठीशी असल्यावर ज्ञान प्राप्तीसाठी दुसरा मार्ग म्हणजे तर्कशुद्ध विचार पद्धतीचा अवलंब करणे योग्य ठरते. उदाहरणार्थ किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्राचा विचार करून अभ्यास करणे, किल्ल्याची रचना, रंगसंगती, वापरलेले साहित्य, पाणी व्यवस्था यांवरून तत्कालीन राज्यकारभार, जीवन पद्धती, राजकीय परिस्थिती इत्यादींचा विद्यार्थ्यांना तर्क करण्यास लावणे. नऊ, मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किक दृष्टिकोनाकडे. मानसशास्त्र कोणत्याही बाबीच्या भावा बौद्धिक अंगाचे असो, त्यामुळे कविता शिकवताना किंवा एखादे चित्रण सादर करताना त्याचे भावविश्व आधी उलगडावे आणि कवितेत अंतर्भूत असलेला मुख्य विचार नंतर मांडावा. अशा रीतीने शिक्षकाने आपल्या अध्यापनात वरील सूत्रांचा उपयोग आशयानुरूप करावा. थँक यू मॅडम. वेलकम सर. बघा आता आहेर मॅडमने वाचल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अध्यापनाची सूत्रे. अध्यापनाची सूत्रे काय आहेत? तर विद्या शिक्षकाचं अध्यापन अधिक प्रभावी आणि मार्गदर्शक ठरावं तर ही अध्यापनाची सूत्रे ही मानसशास्त्रीय तत्वांवर आधारित आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये विद्यार्थ्याचं अध्ययन म्हणजे लर्निंग प्रोसेस जी आहे ती या अध्यापन सूत्रांचा जर वापर केला गेला तर चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्यामध्ये आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. उदाहरणार्थ जी गोष्ट माहिती आहे नोन कडून अननोन कडे, जी गोष्ट माहिती ती त्याला सांगायची आणि त्यावरून पुढच्या प्रक्रियेकडे जायचं. तर ज्याच्यामध्ये तुम्ही विविध गोष्टी उदाहरणे दाखला देऊ शकतात किंवा जर तुम्हाला वजाबाकी शिकवायची असेल तर अगोदर विद्यार्थ्यांना बेरीज येणं अपेक्षित आहे. बेरीज शिकवायची असेल तर त्यांना अंक माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे जे माहिती आहे माहितीकडून जे माहिती नाही त्याच्याकडे जाणं. यामध्ये एखादा नवीन संपोत शिकवायचा असेल, एखादी नवीन कन्सेप्ट नवीन संबोध शिकवायचा असेल तर हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. त्याला म्हटलं जातं ज्ञाताकडून अज्ञाताकडे. दुसरं महत्त्वाचं सूत्र आहे सोप्याकडून कठीणाकडे. उदाहरणार्थ अध्यापन करायचं असेल हे सूत्र महत्त्वाचं ठरतं. जी गोष्ट सोपी आहे ती अगोदर सांगा, नंतर मग कठीण गोष्टीकडे जा. आणि मग त्यामुळे एखादा कंटेंट खूप अवघड असेल पण त्यातल्या ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगा, गुंतागुंतीचा भाग सांगा, म्हणजे विद्यार्थी शिक्षणाकडे या कंटेंटकडे आकृष्ट होतील. त्यानंतर आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे. मग आता दोन प्रकारच्या गोष्टी असतात, ज्या डोळ्यासमोर दिसत आहेत त्या मूर्त आणि ज्या डोळ्याला दिसत नाहीये माझ्या डोळ्यासमोर नजरेसमोर नाहीये त्या अमूर्त गोष्टी आहेत. पुस्तक, टेबल, इमारत, चेंडू सगळं सगळं दिसतंय ह्या सगळ्या मूर्त संकल्पना आहेत. पण काही ज्या भावनिक आणि मानसिक संकल्पना असतात या अमूर्त असतात. मग त्या मूर्त अमूर्त बाबींच्या बाबतीत काय करावं लागेल? तर अगोदर मूर्त बाबींकडून अमूर्तकडे जावं लागेल. अमूर्त बाबींमध्ये जिव्हाळा, देशप्रेम, द्वेष, लोभ, षड्रिपू किंवा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मोडतात. आता उदाहरणार्थ उष्णता आहे. उष्णता ही अमूर्त संकल्पना विद्यार्थ्यांना सांगता येईल. मग ती सांगण्यासाठी काय उदाहरणं देता येतील हा विचार आपण केला पाहिजे. अमूर्त अमूर्त गोष्टींच्या बाबतीत तुलनेत मूर्त गोष्ट समजण्यास सोपी असते कारण ती हाताळता येते, ती बघता येते, तिचे चटकन आकलन होते. बरोबर आहे की नाही? मात्र अमूर्त संकल्पना समजून सांगणं फार अवघड असतं. तर ती त्याला मूर्त बाबींची जोड दिली तर मग खऱ्या अर्थाने अमूर्त समजून जाऊन सोपं जातं. त्यानंतर विशेषाकडून सामान्याकडे. आता काही उदाहरणं इथे दिले, 4 अधिक 0 = 4 वजा 10 अधिक 0 = 10. ही जी बेरजेचे नियम आहेत मग ती हा एक नियम आहे, सर्वसामान्य नियम असतो. आणि हे सर्वसामान्य नियम काय असतो? तो समान तत्व कार्यरत असतं त्याला नियम असं आपण म्हणतो. म्हणजे जे पहिल्या उदाहरणाला नियम आहे तो दुसऱ्या उदाहरणाला आहे, तो तिसऱ्या उदाहरणाला आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं का तर विशेषाकडून तुम्हाला काय करायचंय? सामान्याकडे जायचं. आणि विशेषाकडून सामान्याकडे जायचं म्हणजे इंडक्टिव्ह मेथड, उद्गामी पद्धत आहे. उद्गामी पद्धत म्हणजे काय?
तर विशेष भागाकडून तुम्हाला सामान्य भागाकडे जायचं असतं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं तत्व आहे सामान्याकडून विशेषाकडे, याला डिडक्टिव्ह मेथड म्हणतात. याच्यामध्ये स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या सुविचारासाठी तुम्ही कोणती उदाहरणे दाखले द्याल, तर तुम्ही विचार करू शकता. बघा, तर साधारणपणे काही सर्वसामान्य नियम व्याख्या आधी सांगितली जाते, नंतर त्याची उदाहरणं दिली जातात, याला सामान्याकडून विशेषाकडे म्हणतात. आधीच्या सूत्राच्या अगदी विरुद्ध हे सूत्र आहे. सामान्याकडून विशेषाकडे या सूत्राचा उपयोग करून जे शिकवलं जातं त्याला अवगामी पद्धत म्हणतात. डिडक्टिव्ह मेथड आहे, एक इंडक्टिव्ह आहे. इंडक्टिव्हमध्ये काय केलं जातं, नियम सांगितला जातो, आणि डिडक्टिव्हमध्ये काय केलं जातं, एक सर्वसामान्य व्याख्या सांगून त्याची उदाहरणं सांगितली जातात. बरोबर आहे की नाही? आणि पहिल्या याच्यात काय होतं इंडक्टिव्हमध्ये, तर त्याच्यामध्ये साधारणपणे तर एखादे समान तत्व काही घटक शिकवताना काही विशेष स्वरूपाची उदाहरणे सांगून, म्हणजे अगोदर उदाहरणं. उद्गामी पद्धतीमध्ये काय, सरळ व्याज शिकवायचं आहे, मग आधी उदाहरणं घेणार, नंतर मग सरळ व्याजाचं सूत्र घेणार. बरोबर आहे की नाही? तर या पद्धतीने ही उद्गामी पद्धत असते, एक अवगामी असते. आता आपण पाहिली सामान्याकडून विषय, नंतर पूर्णाकडून अंशाकडे. उदाहरणार्थ हे जास्त वाचण्यापेक्षा सोपंच आहे. फुलाचा भाग तुम्हाला शिकवायचा आहे तर फुल पूर्ण दाखवा, नंतर मग त्याची पाकळी दाखवा, त्याचा देठ दाखवा, पुमंग दाखवा, जायंग दाखवा, अंडाशय दाखवा, पुकेसर दाखवा, फुलातले भाग दाखवा. बरोबर आहे की? रेल्वे दाखवा, अगोदर पूर्ण रेल्वे, मग रेल्वेचा एक डबा, मग त्यातला मधला भाग. या पद्धतीने पूर्णाकडून अंशाकडे, अंशाकडून पूर्णाकडे काय, तर मग उदाहरणार्थ एखादी आता एक गोष्ट दिलेली, तुटक तुटक दिलेली, मग तो अंशात्मक भाग आहे. मग ते जोडून जोडून विद्यार्थी तो पूर्णकडे नेतील, म्हणजे तर्कशक्तीचा 40 पूर्ण विकास झालेला असतो. विद्यार्थी विचार करायला लागतो त्यावेळेस अंशाकडून पूर्णाकडे या सूत्राचा वापर केला जातो. त्यानंतर पुढे आहे अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे. मग आपण आयुष्यभर आतापर्यंत जेवढे अनुभव आपण मिळवलेले आहेत, मग ह्या अनुभवांच्या जोरावर त्यातून एक ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल थिंकिंग आपली आली पाहिजे, एक तर्कशुद्धता आपल्यामध्ये आली पाहिजे, आणि ही ज्ञानप्राप्ती अनुभवांद्वारे करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणे, तार्किक शक्तीचा विकास झाल्यावर तर तर्कशुद्ध विचार पद्धतीचा अवलंब करणे, किल्ल्याच्या स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करणं, किल्ल्याची रचना कशी आहे, रंगसंगती कशी आहे, तिथली पाण्याची व्यवस्था कशी आहे, राजकीय परिस्थिती तत्कालीन कशी असेल, तर या गोष्टींचा तर्क लावण्यास सांगणे, याला म्हणतात अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्धतेकडे. आणि शेवटचा मुद्दा आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किक दृष्टिकोनाकडे. क्रिटिकल थिंकिंग सायकोलॉजिकल थिंकिंग कडून क्रिटिकल थिंकिंग कडे येताना मानसशास्त्र कोणत्याही बाबीच्या भावात्मक अंगाकडे आधी लक्ष देण्यास सांगते, तर तार्किक विचारशास्त्राचा संबंध हा बौद्धिक अंगाशी येतो. त्यामुळे कविता शिकवताना किंवा एखादे व्यक्तिचित्रण सादर करताना त्यातले भावविश्व आधी उलगडलं पाहिजे, आणि मग कवितेत अंतर्भूत असलेला मुख्य विचार नंतर मांडला पाहिजे, अशी 9 प्रकारची तत्व आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर विविध अध्यापन पद्धती आहेत, तर हा भाग आपण उद्या घेणार आहोत. आज थोडं तांत्रिक अडचणीमुळे 5-10 मिनिटं आपले गेले, एक उद्याच्या दिवस उद्या वाटल्यास थोडं एक्स्ट्रा लेक्चर घेऊया. आता आपण थांबूया, बराच उशीर झाला आहे आणि फक्त विद्यार्थी 21 राहिले, त्यामुळे आपण थांबूया. सो गुड नाईट, शुभरात्री. शुभरात्री सर. शुभरात्री.